पुण्याच्या भोर प्रांतातील हिरडस मावळ रोहिडा खोऱ्याने वीरबाजी प्रभू देशपांडे कान्होशी जेधे एसाशी कंक असे अनेक शूरवीर योद्धे स्वराज्याला मिळवून दिले याच प्रांतातील रोहिडा किल्ला हा आपल्या वैविध्यपूर्ण बुरुजांसाठी प्रसिद्ध आहे भोरपासून जवळच असलेल्या बाजारवाडी गावातील वीरबाजी पासलकर विद्यालयाजवळून किल्ल्यावर जाण्यासाठी सोपी वाट आहे भोरपासून सुमारे बारा किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगर रांगेत तटस्थ उभा असलेला हा रोहिडा किल्ला प्राचीन शिवकालीन हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा तसेच लोकार्पण सोहळा ढोल ताशांच्या गजरात रोहिडा किल्ल्यावर उत्साहात संपन्न झाला मंदिरात प्राचीन मूर्तीसह नव्याने श्रीरामसेवक हनुमान शिल्प स्थापित करण्यात आलंय किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाजापुढे असलेल्या हनुमान मंदिराची दुरावस्था झाली होती ही बाब किल्ल्याला भेट देणाऱ्या शिवप्रेमी तसेच गडकोट प्रेमींच्या लक्षात आली यातूनच सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान टीम हडपसर तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गडप्रेमींनी गेल्या वर्षी हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं त्यातून भोर बारामावळ मुळशी वेल्हे पुणे खेड चाकण तसेच अन्य ठिकाणचे गडप्रेमी एकत्र आले आणि मंदिराच्या बांधकामास सुरुवात केली मंदिराच्या बांधकामासाठी लागणारं सर्व साहित्य वर्षभर शिवप्रेमी युवकांनी मानवी साखळी करून गडावर नेलं त्यातूनच मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून अखेर नववर्षाच्या सुरुवातीला किल्ल्यावरील श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार सोहळा पार पडला